विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एलिमेंटरी ग्रेड परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील वर्तुळ व बहुभुजाकृती या चौथ्या भागातील 16व्या क्रमांकाचं उदाहरण, त्यातलं पहिलं उपउदाहरण पाहत आहोत. एक बाजू दिली असता नियमित पंचकोन काढणे. प्रश्न पाहूया. 4 सेंटीमीटर बाजू असणारा नियमित पंचकोन काढा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पंचकोनाची आकृती काढायची आहे आणि त्या पंचकोनाची प्रश्नामध्ये एक बाजू दिलेली आहे. तर कृती पाहूया. पट्टीच्या मदतीने बरोबर मोजून आपण 4 सेंटीमीटर ही बाजू घेतलेली आहे. पहिला बिंदू ठळक केलाय, त्या बिंदूला नाव दिलंय ए. दुसरा बिंदू ठळक करा आणि त्याला नाव द्या बी. ही ए बी बाजू प्रश्नामध्ये 4 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणून आपण इथे ते अंतर लिहित आहोत 4 सेंटीमीटर या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील जे कर्तव्य भूमितीची कृत्य आहेत या कृत्याच्या शेवटच्या टप्प्यात येत आहोत. शेवटच्या टप्प्यात येत असताना शेवटची जी उदाहरणं आहेत ती थोडी अवघड स्वरूपाची आहेत, त्यामुळे आपण येथे बारकाईने लक्ष द्यावं. त्यानंतर आपलं जे साहित्य आहे, कंपास, पट्टी, पेन्सिल, हे सुद्धा चांगल्या प्रकारचं असावं, सुस्थितीत असावं. पेन्सिलला चांगल्या प्रकारचं टोक केलेलं असावं, म्हणजेच उदाहरण बरोबर येण्यासाठी या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. या गोष्टी तुम्ही पाळायच्यात. आपण ए बी रेषा घेतलेली आहे. आता ए बी रेषेचे आपल्याला 2 समान भाग करायचे. कंपासच्या मदतीने जे करतोय आपण, ए वर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय, वरच्या बाजूला एक कंस केलाय, खालच्या बाजूला कंस केलाय. त्यानंतर बी बिंदूतून या दोन्ही कंसावर मी कंस केलेत. दोन्ही कंस एकमेकाला छेदलेत, बिंदू ठळक केले आहेत आणि समोरासमोरचे 2 बिंदू आपण काय करतोय, रेषेने जोडतोय. जोडताना आपण एक काळजी घेणार आहोत, या एबी रेषेपासून जी वर आलेली रेषा आहे ती तुम्हाला जितकी वर नेता येईल तितकी वर न्यायची आहे, कारण की पंचकोन असा इथे तयार होणार आहे. वरच्या भागावर आता कृती जास्त होणार असल्यामुळे या लंबाच्या रेषाची आपल्याला गरज भासणार आहे. ए बी रेषेचे समान जिथे 2 भाग झालेत तिथे आपण नाव देतोय यम. यम वर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, बी इतकं अंतर घ्या, ते ए इतकं भरतक नाही ते चेक करा भरतय, आणि असा अर्धवर्तुळ काढा. अर्धवर्तुळ काढल्यानंतर हा अर्धवर्तुळ या उभ्या लंबाच्या रेषेला जिथे छेदलाय तिथला बिंदू ठळक करा आणि त्या बिंदूला नंबर द्या 4. 4 हा क्रमांक आपण इथे दिलेला आहे. त्यानंतर ए वर कंपासचं लोखंडी टोक टेकून बी इतकं अंतर घ्या आणि वरच्या दिशेला एक उभा कंस करा.
तो कंस देखील या उभ्या लंबाला इथे छेदलाय पहा, मी बिंदू ठळक करतोय, त्याला क्रमांक दिलाय 6, त्याला क्रमांक दिलाय 6। आपल्याला चौथा क्रमांक मिळालाय आणि सहावा क्रमांक मिळालाय। आपल्याला काय काढायचं आहे, पंचकोन काढायचा आहे। पंचकोन म्हणजे ज्या आकृतीला समान 5 बाजू असतात ती आकृती म्हणजे पंचकोन। जर चौकोन काढायचा असेल तर या 4चा आपल्याला उपयोग होईल। षटकोन या पद्धतीने काढायचा असेल तर 6 या अंकाचा आपल्याला उपयोग होईल। आपल्याला काढायचा आहे पंचकोन, आपल्याला 5व्या क्रमांकाचा अंक मिळवावा लागेल, त्यासाठी आपल्याला 4-6 ही रेषा दुभागावी लागेल, म्हणजे तिचे समान 2 भाग करावे लागतील। चौथ्या क्रमांकाच्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक मी टेकवलंय आणि डाव्या बाजूला कंस केलाय आणि उजव्या बाजूला कंस केलाय। त्याच अंतराने 6व्या क्रमांकाच्या बिंदूवरून त्या कंसावर काय केलेत, कंस केलेत। पा, हे दोन्ही कंस या बिंदूमध्ये छेदलेत, हे दोन्ही कंस या बिंदूमध्ये छेदलेत। ते दोन्ही बिंदू रेषेने जोडा। पा, येथे आपल्याला 5व्या क्रमांकाचा बिंदू मिळालाय, तो बिंदू म्हणजेच आपल्या पंचकोनाचा ओ हा केंद्रबिंदू। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, इथे आधी आपण जे कंस केले होते त्यावरच ओ हा पॉइंट आलाय। हे कंस आपण कशासाठी केले होते, रेषा दुभागण्यासाठी केले होते, या पद्धतीने अंतर घेऊन। ते अंतर आपण जर कमी घेतलं तर कंस खाली येतील, त्याने काही फरक पडणार नाही। कदाचित हे कंस तुमचे इथे येणार नाहीत, एक तर त्याची जागा खाली राहील किंवा वर जाईल। हे एक लक्षात घ्या, याचा आणि ओचा काही संबंध नाही। आता आपल्याला 5व्या क्रमांकाचा बिंदू मिळालाय, तो बिंदू म्हणजे आपल्या पंचकोनाचा केंद्रबिंदू। त्या ओवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, ए इतकं अंतर घ्या, ते बी इतकं भरतक नाही ते चेक करा, भरतय, आणि एक असा वर्तुळ काढा। वर्तुळ काढल्यानंतर कंपासमध्ये बरोबर ए बी इतकं अंतर आपण घेतोय, ए बी इतकं अंतर घ्या। बी वर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, एक कंस करा वर्तुळाच्या परिघावर, दुसरा कंस करा। विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या, हा जो कंस आहे, दुसरा आणि तिसरा कंस बरोबर ह्या लंबाच्या रेषेवर आणि परिघावर बरोबर आलाय। या पद्धतीचा कंस ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या उदाहरणामध्ये येईल ते उदाहरण बरोबर आलेलं आहे असं समजायचंय। ज्याचा कंस मागे पुढे असा राहील त्याचं उदाहरण नक्की चुकणार आहे, हे एक लक्षात ठेवा। पुढे कंस करत यायचंय, तिसरा, हा चौथा आणि हा 5वा, या पद्धतीने या परिघाला हा कंस इथे छेदलाय, त्याचा बिंदू ठळक केलाय, त्याला नाव दिलंय सी। हा कंस इथे छेदलाय, बिंदू ठळक केलाय, त्याला नाव दिलंय डी। आणि हा बिंदू देखील ठळक करून याला नाव दिलंय ई। पंचकोनाचे 5 कोण बिंदू आपल्याला मिळाले, ते आपण जोडायचेत, आणि जोडत असताना पंचकोनाची आकृती देखील ठळक करून घ्यायची, म्हणजेच त्या 5 रेषा आपण लगेच डार्क करतोय। या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे। या उदाहरणाच्या आधीचं उदाहरण म्हणजेच 15व्या क्रमांकाचं उदाहरण आपल्याला पाहायचं असेल ते तुम्ही वरील आय बटन क्लिक करून पाहू शकता।
माझा आजचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.